बाहेर चाललो आहे. सो दीदीने मला काल सांगितलेलं की सेलिब्रेट करणार आहे करवा चौथ, आज सेलिब्रेट करणार आहे. सो आय थॉट की चला आपण पण ट्राय करूया कसे रिच्युअल्स असतात काय असतात. सो दीदी आता किती वर्ष झालं दीदी करते तू? हा चौथा वर्ष आहे दीदीचा. माझा फर्स्ट टाईम असणार आहे, लग्नानंतरचे सगळे सण फर्स्ट टाईमच सेलिब्रेट होत आहेत माझे. सो आय थॉट की का नाही करवा चौथ पण सेलिब्रेट करूया. तुम्ही बोलाल की आपल्या मराठी लोकांमध्ये करवा चौथ करत नाही, बट आमची आवड म्हणून आम्ही करतो. कारण का प्रत्येक गोष्टींमध्ये त्याचं महत्त्व असतं. जसं आपण हरतालिका सेलिब्रेट करतो, जसं आपण वटपौर्णिमा सेलिब्रेट करतो, कारण काय आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, तसंच आपण करवा चौथ पण सेम रिझन आहे ना, हां आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण ते करतो. उपवास ठेवतात आणि काय काय रिच्युअल्स असतात खूप छान असतात. म्हणजे दीदीली मी बघितले दीदीचे लास्ट इयर पण रिच्युअल्स, सो खूप छान असतात. त्यामुळे असं अटेम्प्ट झालेलं की हा लग्नानंतर मी सुद्धा करणार आहे. सो फर्स्ट टाइम आहे करणार आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे मेहंदी काढायला. मेहंदी ऍक्च्युली आदल्या दिवशीच करतो पण आम्हाला वेळ मिळाला नाही ऑफिसच्या कामांमुळे, तर आम्ही आता चाललोय मेहंदी काढायला. बघूया कशी रंगते. नाही रंगेल, नवऱ्याचं प्रेम आहे तेवढं. मला तर वाटतं की रंगेल, आपल्या दोघांची पण मेहंदी छान रंगणार आहे. रंगेल ना आमच्या मुलांची मेहंदी कशी आहे ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा करवा चौथ सेलिब्रेट केलाय की नाही, आणि तुम्हाला आमचं करवा चौथचं सेलिब्रेशन कसं वाटलं तेही सांगा. ऑफिसचं काम करून सर्व तयार होऊन आलो आहे आता दीदीच्या घरी सेलिब्रेट करायला करवा चौथ. मी पण रेडी झालो आहे. प्राचीला बघू शकता तुम्ही कशी तयार झाली, खूप छान दिसते. थँक्यू. दीदीची पण तयारी सुरू आहे, तुम्हाला दाखवतो. येण्याच्या आधीच दीदीने तयारी करून ठेवली होती, थाळी सजून ठेवली होती करवा चौथच्या पूजेसाठी. तर मस्त पैकी थाळी सजवते जसं तुम्ही बघू शकता. जे जे साहित्य लागतं ते सगळं करून ठेवलं आहे. आणि आता जस्ट आमची पूजा पण वाचून झाली आहे. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही करवा चौथची पूजा कशी करतो. दीदीकडे येऊन दीदीने पूर्ण जशी तुम्ही बघितली पूजेची तयारी वगैरे करून ठेवलेली होती. बट आम्ही चंद्रासाठी वाट बघत होतो. खूप क्लाउडी आहे आज आणि चंद्रच दिसत नव्हता. सो फायनली आता चंद्र आलाय सगळे तुम्हाला दिसतोय. सो आय एम हॅपी.
पोचले 10:30 वाजता आम्हाला चंद्र दिसतोय. सरी पूजा झाली, आता आम्ही आमचा उपवास सोडून. मस्त झाली आहे पूजा, फर्स्ट टाइम केली आहे मी, मस्त वाटलं, छान वाटलं. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करतात तर खूप सुंदर आहे. जसं आपण वटपौर्णिमा करतो, मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं, आणि हरतालिका करतो, त्यातलाच एक प्रकार आहे की करवा चौथ नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी असलेली पूजा असते. आणि आमच्याकडे स्पेशली म्हणजे जीजूंनी पण केलं आहे आणि सूरजनी पण केलं आहे, आमच्याकडे स्पेशली म्हणजे फक्त बायकाच हा उपवास धरत नाही तर पुरुष लोकसुद्धा हा उपवास धरतात. तर सूरजनी आणि जीजूनीसुद्धा हा उपवास धरला आहे आमच्यासाठी, आमच्या दीर्घायुष्यासाठी. जसं आम्ही चाळणीतनं बघितलं चंद्राला, तसंच म्हणजे मी प्राचीला आणि जीजूनी दीदीला बघितलंय, तर आम्ही पण हा उपवास ठेवला होता. म्हणजे ठरवूनच केलं होतं, कारण की जर आमच्या बायको आमच्यासाठी हे करू शकतात तर आम्हाला पण करायला पाहिजे. तर त्यांचा उपवास आणि आमचा उपवास आम्ही सोबत सोडणार आहोत. माहितीच आहे प्राची आपली उखाणा एक्सपर्ट आहे, तर आता प्राचीला आपण नाव घ्यायला सांगूया. तर प्राची नाव घे, आठवते मला पण नाव घे प्राची. कमा कनक चतुर्थीच्या दिवशी करवा चौथचे व्रत केले प्रेमाने, सूरजच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते चंद्राच्या साक्षीने. वा 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 वा. सो करवा चौथ आहे आणि स्पेशली आम्ही म्हणजे बायकांनी आमच्या नवऱ्यांसाठी उपवास ठेवलेला. त्यांनी ठेवलेला तर ठीक आहे, बट आम्ही पण आम्ही मेन आहे तर आम्ही ठेवलेला. सो त्याच्यासाठी आम्ही एक गेम खेळणार आहे आणि कंपॅटेबिलिटी टेस्ट सारखी गेम आहे. सो मी प्रश्न विचारणार आहे दोघांनाही, म्हणजे त्याचं उत्तर जीजूंनी मेनली द्यायचं आहे आणि त्याचं आन्सर दोघांनी पण तुमच्या तुमच्या शीटवरती लिहायचं आहे. आणि मग तुम्ही मला दाखवा, मग आपण कॅमेऱ्यावरती दाखवू कोणाचा आन्सर राईट आहे. और जो दीदी बोलेगी वो आन्सर राईट रहेगा, क्योंकि दीदी के रिलेटेड ही क्वेश्चन्स आहे. ओके, सो आपका टेस्ट है. मेरा टेस्ट है. पहला वाला तुम्ही कॉप कॉप याद कर लो, कौन से भगवान को याद कर लेना है. जय माता दी, माता है साथ में. कॉपी करायचं नाहीये, दाखवू नका एका. नहीं आई नो, बहुत प्यार है. चलो, सो क्वेश्चन वन सिंपल है, बहुत सिंपल. दीदी का फेवरेट कलर कौन सा? ये फेंका ना नुगली. दीदी ने लिख दिया, दीदी ने लिख दिया. अच्छा लिख दिया, दिखाओ दिखाओ. क्या बात है दोनों ने ब्लैक लिखा है एंड द आंसर इज राइट. बहुत ज्यादा यूजुअली माझे कलर चॉइसेस खूप चेंज होतात, कधी मला फ्लोरोसेंट आवडतात, कधी काही असे आवडतात, पण इन जनरल प्रेफरन्स बघितलं तर मला ब्लॅक टी शर्ट खूप आवडतात. आय थिंक तेच विचार करून घेतला. गुड जीजू, गुड. ब्लॅक और दीदी ने लिखा है इटालियन. दीदी का फेवरेट टूरिस्ट प्लेस जिसको दीदी जिधर दीदी को जाना है और अब तक नहीं गए. नेक्स्ट डेस्टिनेशन जो भी आपको जाना है घूमने के लिए. हम साथ में नहीं. हाँ,
वो मुझे पता नहीं क्या लिखा है जीजू ने अंडमान और अंडमान क्या बात है क्वेश्चन इज दीदी को क्या पहनना पसंद है वेस्टर्न और ट्रेडिशनल ज्यादा क्या पहनना पसंद है पसंद है मुझे तो नहीं लगता कि आप फंसोगे बट फंस गए तो बहुत गंदा फंसोगे इतना पता है तो आपका एनिवर्सरी का डेट कौन सा एनिवर्सरी शादी का एंड द डेट इज 18/12/18 ओके गुड नहीं फंसोगे मतलब तो नेक्स्ट क्वेश्चन इज आप दीदी को फर्स्ट टाइम जब भी मिले थे तभी डेट क्या था डेट या फिर ईयर या तो एक काम कीजिए जब आपने दीदी को प्रपोज किया था वो डेट क्या था दोनों एक एक म्हणजे जीजू तर खूपच प्रेम करतात दीदीवरती जसं आपल्याला माहितीच आहे जसं आम्हाला माहिती आहे तर तुम्हाला पण कळेलच या व्हिडिओ बघून तर जीजू आपण कुछ बोलणार आहे आता आमची परीक्षा तर झाली आता तुमची परीक्षा घेऊया बघूया तुम्ही कसे रिझल्ट घेतात ठीक आहे तर पहिला क्वेश्चन प्राचीचा फेवरेट कार्टून डोरेमोन एक शिनचान डोरेमोन मध्ये बघितलं मी पण तुला तर सर डोरेमोन क्यूट 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 प्राचीचा सध्याचा फेवरेट मराठी सिरियल ती असं असंच टीव्ही बघत नाही आपल्याला माहिती आहे पण त्यातला त्यात आईचं आई कुठे आई कुठे काय करते सगळ्यांना माहितीये घरामध्ये मी दुसरी जास्त टीव्ही बघत नाही आणि मी जर टीव्ही बघितला तर एका सिरियल मध्ये आई कुठे काय करते That's a good one. फेवरेट मेकअप ब्रँड मला एम कॅप्स मध्ये घेतो ओके प्राचीची झोडियाक साइन तुला तरी माहिती आहे गेस करो गेस अरे पप्पा विचारतात ना नेहमी तेव्हा मी सांगते पण पप्पांना माझी पप्पा ती नाही आहे म्हणून तुझी स्वतःची माहिती का तुला माहिती प्राचीचा लहानपणाचं अँबिशन काय होतं लहानपणी आपण म्हणतो ना मला टीचर व्हायचंय किंवा मला काय व्हायचं तसं प्राचीचं लहानपणाचं अँबिशन काय होतं एक त्याच्या मधलं एक डॉक्टर हा डॉक्टर
माझी लहानपणापासूनची इच्छा होती मला डॉक्टरच बनायचं होतं, बट काही कारणामुळे नाही बनता आलं, सो इंजिनियर बनलो. चलो सूरज भेटला. आज का सेलिब्रेशन तो मस्त रहा, मतलब हम तो 4 साल से करते आ रहे हैं, लेकिन आज सूरज और प्राची के साथ भी किया तो मजा आया. हमारा खूब मजा आली, खूब आवडलं. मयंकला पण थोडी मराठी बोलायला लव आपण. जीजू मराठी में बोलो कि आपको कैसा लगा आज का सेलिब्रेशन, हमारा फंक्शन कैसे, हमने पूजा किया, वो सारी चीजें, आपका गेम कैसा था, वो मराठी में बोलना आपको. मला खूप 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 आवडलं सगळं. माझी मराठी जरा माफ कर. पण एकदम मस्त सूरज आणि प्राचीनी अरेंज केलं आमच्यासाठी, पण काही हे गोष्टी नव्या होते, तर आम्हाला एन्जॉय झालं. आणि मस्त नेक्स्ट इयर पण तुम्ही इकडेच राहा, आमचं नेक्स्ट इयरचा व्लॉग पण बघा. मस्त. जसं तुम्ही बघितलं, आजचा करवा चौथचा दिवस खूप छान गेलाय. म्हणजे सकाळी प्रिपरेशन्स पासून मेहंदी काढण्यापासून, पण त्याच्यानंतर मग आमचं ऑफिसची कामं होती, आम्ही चौघे पण ऑफिसचे कामं करतो, सो पूर्ण दिवस बिझी होतो. मग संध्याकाळी पटपट रेडी होऊन मस्तपैकी सेलिब्रेट केलंय करवा चौथ. मस्त सेलिब्रेशन झालंय, गेम्स खूप मस्त होते, सर्वांना एकमेकाबद्दल गोष्टी कळाल्या, जे नाही माहिती होतं त्या गोष्टी पण माहिती, आम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू आणि पुढे आमची तसंच कंटिन्यू करत राहू. आणि छान वाटलं दीदी जीजूंसोबत सेलिब्रेट करून, माझा फर्स्ट टाइम करवा चौथ होता, सो खूप मस्त झालाय. आयुष्यभर लक्षात राहील मला हा करवा चौथ. आणि हा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये सांगा, आणि तुम्ही पण आमच्या सारखं करवा चौथ नक्की साजरे करा पुढच्या वर्षी. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड हॅपी करवा चौथ.